अतुल लोंढेंनाही काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यावेळची दृश्य आपण पाहतोय. मुख्य प्रवक्ते आहेत अतुल लोंढे हे काँग्रेसचे आणि त्यांना सुद्धा पोलिसांनी जबरदस्ती गाडीत बसवलं आणि आंदोलन स्थळावरनं पुढे नेलेलं आहे. अक्षरशः त्यांच्या तोंडावरती पोलिसांनी हात ठेवलेला होता आणि त्यांचं तोंड दाबूनच त्यांना गाडीमध्ये नेण्यात आलं. अतुल लोंढे असतील, त्याचबरोबर गोपाळ शेट्टी असतील, या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अतुल लोंढे काहीतरी घोषणा देत होते, त्या घोषणा देण्यापासून पोलिसांनी त्यांना रोखलं. तर दुसरीकडे गोपाळ शेट्टींची अडवणूक करण्यात आली. गोपाळ शेट्टी केम्स कॉर्नर परिसरामध्ये आहेत आणि आंदोलनस्थळी जाण्यापासून त्यांनाही मज्जाव करण्यात आलाय. आपले प्रतिनिधी वेदांत नेब सागर निवासस्थानाच्या परिसरातनं सध्या आपल्यासोबत आहेत. वेदांत, तिथे काय स्थिती आहे? म्हणजे सागर बंगल्याकडे येण्याचा मुंबईचे जे वेगवेगळे रस्ते आहेत तिथे अनेक कार्यकर्त्यांची नेत्यांची धरपकड सध्या केली जाते. सागर बंगल्याच्या परिसरात काय स्थिती? पीपी माझा उघडा डोळे बघा नीट.